नमस्कार, मी संयोगिताने आपण पाहताय भारतीय जनमत न्यूज आणि पाहूया आता सबसे भारतीय जनमत टीव्ही चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि कमेंट करा, बेल बटणावर क्लिक करण्यास विसरू नका, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. आता भारतीय जनमत टीव्ही चॅनल तुम्ही पाहू शकता फक्त एका क्लिकवर. त्यासाठी बीजीएन टीव्ही ऍप डाउनलोड करा आणि पाहूया आता सविस्तर. पूर्णा तालुक्यातील सोमनाथ सोसायटी निवडणूक अतितटीची होत असून महाविकास आघाडीला निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्यामुळे अखेर निवडणूक भाजपचे नेते बळीरामजी कदम यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा झेंडा फडकवला असून सोसायटीच्या चेअरमनपदी पूर्णा तालुक्यातील भाजपचे नेते बळीरामजी कदम यांची सोसायटीवर चेअरमनपदी निवड करण्यात आली, तसेच व्हाईस चेअरमनपदी गणेश कदम यांची निवड करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित सोसायटीच्या सर्व सदस्य व गावकरी मंडळी, भाजप युवा कार्यकर्ते मोतीराम कदम, मारुती कदम व गावकरी मंडळी आधी उपस्थित होते. काही धंदांडग्यांनी ह्या मतदार यादीवर तीव्र आक्षेप घेतला व याच्यातले बरेचसे नाव वगळण्याचा प्रयत्न केला. भूमिहीन मतदारांचे, त्यांचे आणि आमचे दोन्ही पार्ट्यांचे नावं नियमाप्रमाणे वगळले गेले. पण ज्यांच्यावर कर्ज आहे, ज्यांच्यावर सोसायटी आहे, जे संस्थेचे रितसर सभासद, अशा सभासदावर पण समोरच्या पार्टीने आक्षेप घेतला. पण तो आक्षेप टिकला नाही आणि त्या चुकीच्या आक्षेपाच्या आधारे त्यांनी फार अटीतटीची निवडणूक होईल असे एक महिनाभर वातावरण तयार केले. रात्रंदिवस या अधिकाऱ्यांना भेट, त्या अधिकाऱ्यांना भेट, आमदाराकडं जाय, याच्याकडे जाय, असं कुठंतरी राजकीय वापरण्याचा व सत्तेचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचं कुठलंही काही चाललं नाही आणि जे सत्य आहे ते सत्य समोर आलं व प्रारूप यादी, मतदार यादीची फायनल होऊन फायनल यादी प्रसिद्ध झाली. फायनल यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सुद्धा ही निवडणूक खूप मोठी अटीतटीची होईल अशा प्रकारे प्रक्रिया चालू होती आणि त्यांनी तसा प्रयत्नही केला. पण शेवटपर्यंत त्या धंदांडग्यांना गावामध्ये त्यांना सोसायटीला उभा करण्यासाठी उमेदवारसुद्धा भेटला नाही आणि कुठल्याही प्रकारची काही न प्रक्रिया त्यांच्याकडून न होता ही सोसायटी मतदाराच्या भरोश्यावर सर्व सभासदांच्या विश्वासानं बिनविरोध निवडून आली. शेवटचा प्रश्न असा आहे की राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे, सत्तेमध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी आहे. पण सत्तेमध्ये महाविकास आघाडी असताना, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सेनेच असताना, गावातसुद्धा तुमच्यात शिवसेनी सत्ता असताना, याविषयी तुम्ही काय सांगू शकाल? महाविकास आघाडीच्या माध्यमातून तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी खूप मोठा प्रयत्न केला की कुठला तरी काहीतरी प्रलोभन दाखविणे किंवा कुणाला प्रेशरमध्ये आणणे. पण कुणीही कुठलाही सभासद कशालाही बळी न पडता त्यांच्या कुठं ह्याला लोभाला बळी पडला नाही, त्यामुळं त्यांना उभं करण्यासाठी उमेदवारसुद्धा भेटले नाही. मागच्या वेळेस ग्रामपंचायतच्या वेळेस त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात अतिरेक केला पैशाचा आणि मतदार इकत घेऊन किंवा काही लोकांना प्रलोभन देऊन एक 3-4 काठावरचं बहुमत त्यांना प्राप्त झालं. यावेळेस त्यांना तसा कुठलाही प्रकार जमला नाही, त्यामुळे त्यांनी निवडणुकीमध्ये निवडणुकीतून माघार घेतली. आपण पाहत आहात भारतीय जनमत. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करा.